त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमधील तेजस्विनी डोभाळ हिच्या आत्महत्या प्रकरणी वसतिगृहात दीक्षिका मंदा शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय तर आरोपी क्रमांक एक विभागप्रमुख अशोक गाडेसर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय डोभाळ आत्महत्या प्रकरणी गुरुवारी निवासा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी झाली त्यामध्ये निकाल देण्यात आलाय मंदा शिंदे या वसतिगृह अधीक्षक असल्यानं तपासासाठी त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय तर अशोक गाडे हे घटनेच्या आदल्या दिवशी रात्री कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते आणि शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप राखून ठेवला असल्यानं मृत्यूचं खरं कारण आणि वेळ स्पष्ट होत नसल्यानं तपासासाठी गाडे यांना अटक करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे आरोपीचे वकील यांनी दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी मयत मुलीनं झोपेच्या गोळ्या घेतल्यानं ती बेशुद्ध झाली आणि तिच्यावर उपचारही झाले त्यामुळे तिला आईनं घरी नेलं होतं हे स्पष्ट केलं होतं आणि चोवीस ऑक्टोबर रोजी विद्यालयात परत आल्यानंतर सव्वीस ऑक्टोबर रोजी ती कोजागिरीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती आणि सत्तावीस तारखेला तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलंय त्यानंतर न्यायालयानं अशोक गाडे यांचा अर्ज फेटाळून लावत शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा